नमस्कार फ्रेंड्स, मी भाग्यश्री देशपांडे स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाग्यश्रीज रेसिपीज अँड फन। तर आज आपण करणार आहोत मसाल्याचे फोडणीचे ताक। त्यासाठी मी इथे लोणी काढलेले ताक घेतलेले आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताजं दही लावून त्याचेही ताक करू शकता आणि याची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी पातळच ठेवायची आहे कारण असेच छान लागते हे। तर आता आपल्याला या ताकाला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी पहा, मी फोडणी पॅन तापट ठेवलेलं आहे आणि आता आपण खडे मसाले पाहूयात। तर यासाठी मी घेतलेलं आहे पहा एक तमालपत्र, एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, त्यानंतर जिरे घेतलेले आहेत चमचाभर, त्यानंतर मी इथे आलं घेतलेलं आहे किसलेलं बारीक, लवंगा, मिरे, कढीपत्ता आणि 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता आपण फोडणी तयार करून घेऊयात। तर मी इथे फोडणी पॅन तापत ठेवलेलं आहे, यामध्ये तूप घातलेलं आहे, हे कढलेलं तूप आहे नुकतंच, त्यामुळे पातळ आहे आणि तेल शक्यतो वापरू नये कारण तुपाची फोडणी खूप मस्त स्वादिष्ट लागते या ताकात। तर आता आपण हे खडे मसाले एक एक करून भाजून घेणार आहोत। तर पहा गॅस बारीक ठेवलेला आहे, नाहीतर करपू शकतं। आधी जिरे घातले, त्यानंतर मिरे लवंगा घालून घेतलेले आहेत व त्यानंतर एक एक मसाले आपण घालून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एकदा फ्री असलेलं सबस्क्राईब बटन प्रेस करा, त्या शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तर आता मी इथे सर्व खडे मसाले घातल्यानंतर मिरच्या आणि कढीपत्ता देखील घालून घेतलेला आहे। तर आता व्यवस्थित हे आपण फ्राय करून घ्यायचे आहे। तर पहा यामध्ये आता सर्वात शेवटी आपण हे आलं घालणार आहोत। आलंही छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, यामध्ये खूप छान सुगंध लागतो याचा। तर पहा या प्रकारे तुम्ही जर फोडणीचे ताक करून खाल, खास करून जेवणासोबत जर तुम्ही हे घेतले दुपारच्या जेवणासोबत तर एकदम अप्रतिम। त्याचबरोबर हे खूप हेल्दीही आहे आपल्यासाठी आणि पाचकही आहे, त्यासाठी तुम्ही रोज जरी जेवणात अशा प्रकारे ताक करून घेतला तरी चालेल। तर फोडणी आता आपल्याला पूर्णपणे थंड करायची आहे, गरम फोडणी घालायची नाही, ताक मात्र थंड करायचे आहे आपल्याला फ्रीजमधून। तर बघा ताक खूप थंड ही करायचे नाही आहे, जर आपण पिऊ शकू इथपर्यंत थंड करून घ्यायचे आहे आणि ही फोडणी हलकीशी गार झाल्यानंतर या ताकामध्ये मिक्स करायची आहे। ताकामध्ये मी मीठ आणि साखर घालून घेतलेले आहे, अंदाजे मीठ साखर घालून घ्यायचे आहे चवीनुसार। साखर ही हमखास घालावीच कारण ती टेस्ट काही वेगळीच लागते किंवा छान लागते। वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि सर्व करायची आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आईस क्यूब यामध्ये घालू शकता, पण मी शक्यतो आईस क्यूब घालत नाही कारण लहान मुले वगैरे खाणारी असतात। तर तुम्ही फ्रीजमधून अर्धा तास ठेवून जरी सर्व केले तरी खूप छान लागते। भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।